बनवायला अतिशय सोपी, रुचकर, चवीची, कमी साहित्य आणि कमी वेळात सगळ्यांना आवडेल अशी ही वडी आहे। आणि ज्यांना तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी ही ताट वडी। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेला आहे। आपण एका बाउलमध्ये ते ओतून घेऊ। त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यात घालणार आहोत, बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर, बारीक चिरलेली एक मिरची, पाव चमचा हळद, एक चमचा आपला घरगुती मसाला। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर कमी घाला। आमच्याकडे याला ताटवडी म्हणतात, काही ठिकाणी याला पाटवडीही म्हटलं जातं। तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। जर तुम्हाला कमी वडी बनवायची असेल तर पीठ कमी घ्या। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। ही वडी ताटात बनवली जाते म्हणून हिला ताटवडी म्हणतात। तर आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ही ठेवायची आहे। खूप जास्त पातळी करायचं नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही। आता आपण ह्यामध्ये महत्त्वाची वस्तू घालणार आहोत, ते म्हणजे खायचा सोडा। अगदी चिमूटभर घालायचा आहे। सोडा घातला म्हणजे ही वडी खूप छान फुगते। तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे छानपैकी मिक्स झालं आहे। तुम्ही पाहू शकता सोडा घातल्यानंतर थोडेसे असे साईडला बबल्स येतात। आता मी एक ताट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते चारही बाजूने असं पसरवून घेते, म्हणजे वडी ताटाला चिकटणार नाही। आता आपण वडीचा जो बॅटर बनवला आहे तो आपण ह्यामध्ये घालून घेऊ। तर आता हे मिश्रण आपण ताटात ओतलं की ते आपोआप चारही बाजूला पसरलं जातं, पाहू शकता तुम्ही। आता मी एवढं घातलं आहे, खूप जास्त घालायचं नाही, नाही तर ते खूप फुलेल आणि वडीचा आकार जास्त मोठा होईल। त्याच्यामुळे मी एक दुसरं एक छोटंसं ताट घेतलं आहे आणि त्याच्यातही हे मिश्रण ओतून घेतलं आहे। दोन्ही ताटं एकाच वेळेस कशी ठेवायची ते आता आपण पाहणार आहोत। इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि ते गरम करत ठेवलं आहे। त्यामध्ये आता आपण एक रिंग घालू। तर हे पाणी आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। जर आपलं एकच ताट पिठाने भरलेलं असेल तर अशा प्रकारचा जर खोलगट तवा असेल त्याच्यात पाणी ठेवायचं, त्यात रिंग ठेवायची आणि त्यात आपलं हे ताट ठेवून वरून एक पातेलं ठेवायचं या पद्धतीने आणि 20 ते 25 मिनिट शिजवायचं। अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता। आता वरून मी इथे कोथिंबीर बारीक चिरलेली घालते आणि त्याच्यानंतर थोडंसं खोबऱ्याचं कीस आपण घालणार आहोत, म्हणजे वडी छान दिसेल। खोबऱ्याचं कीस हे ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। माझी आई गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि पिठोरी आमोशेला नेहमी ही वडी बनवते। तर आता आपलं हे पाणी गरम झालेलं आहे। तर आता पहिलं छोटं ताट मी ह्यामध्ये ठेवणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर आपण ठेवणार आहोत 2 ओव्हनमधल्या काड्या। जर तुमच्याकडे या ओव्हनमधल्या काड्या नसतील तर झाडाला ज्या बारीक काड्या असतात त्या घेतल्या आणि त्या ठेवल्या तरी चालेल। आता आपण ह्याच्यावर दुसरं ताट ठेवू। असं तुम्ही आणखी एक ह्याच्यावर ताट ठेवलं तरी चालेल। तर आता आपले दोन्ही ताटं ठेवलेले आहेत, ह्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि हे आपल्याला 20 ते 25 मिनिट मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे। तर 25 मिनिट झालेली आहेत, गॅस बंद केलेला आहे, आपली वडी छानपैकी शिजलेली आहे। तर आता मी हे ताट काढून घेते। पकडणे पहिला वरचा ताट काढून घेऊ। गरम आहे त्याच्यामुळे फडक्याने वरच्या या 2 कांड्याही काढून घेते आणि नंतर आपण आपला जो छोटा ताट आहे तोही काढून घेऊ। 2 दिवस ही वडी छान राहते आणि ज्यांना तेलकट आवडत नाही त्यांना ही वडी नक्कीच आवडेल। आता आपण सुरीने याचे काप करून घेऊ। छोटे करायचे की मोठे हे आपल्यावर डिपेंड आहे।
तर मी इथे वडीला शंकरपाळीचा आकार दिलेला आहे। ही वडी खायला खूप छान लागते। ताट बऱ्यापैकी आपला थंड झालेला आहे। आता मी दोन्ही ताटाच्या वड्या कट केलेले आहेत। तर काढता वेळेस आपण काय करायचं, साईडने सुरुवात करायची। सुरीच्या मदतीने पहिली अशी साईडची वडी काढायची। हे बघा अगदी सहज निघते। हे बघा छान फुललेली आहे। तर आपण हे वड्या दुसऱ्या ताटात काढून घेऊ। आपण सगळंच बॅटर जर एकाच ताटामध्ये टाकलं असतं तर वडी जरा जास्त जाड झाली असती, म्हणून मी दुसऱ्या ताटात थोडंसं बॅटर टाकलं। तर पाहू शकता तुम्ही किती छान वड्या निघत आहेत। तर आता या आपल्या ताटवडी, आपण हे बनवताना तेलाचा वापर केलेला नाही। पाहू शकता किती छान फुगले आणि चवीलाही खूप छान लागते ही वडी। आपण फक्त ताटाला तेल लावून घेतलं होतं कारण वडी चिकटायला नको म्हणून, बाकी आपण तेलाचा वापर ह्यामध्ये केलेला नाही। तर आता ह्याचीच फ्राय वडी कशी करायची ती पाहणार आहोत। तर एका कढईत मी थोडंसं तेल घातलं आहे आणि त्याच्यात आता आपण ह्या वड्या टाकणार आहोत। ज्यांना फ्राय करून आवडतं त्यांच्यासाठी ही फ्राय वडी, तर तुम्ही अशीही करू शकता। तळल्यानंतर काय होतं, ही वडी थोडी कुरकुरीत बनते आणि वडीची चवही थोडी बदलते। जर तुम्हाला न तळता खायची असेल तर तशी ही वडी खूप छान लागते, परंतु जर तुम्हाला तळलेलं आवडत असेल तर असं फ्राय करूनही तुम्ही ही वडी खाऊ शकता। तर स्लो फ्लेमवर मी आहे ना तळत आहे। एक मिनिट झालं की आपण ह्याच्या हे उलट्या केल्यात आणि एक मिनिट दुसऱ्या साईडला फ्राय केल्यात। तर आता आपण ह्यांना काढून घेऊ। आपल्याला हे स्लो फ्लेमवरच करायचं आहे। आपल्या वड्या आधीच शिजलेल्या आहेत। तर ही झाली आपली ताटवडी आणि ही फ्राय वडी। फ्राय वडी थोडी कुरकुरीत होते, न तळता ही वडी छान लागते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।